नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला सर्वांचा मी सरकार सर आजच्या लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी मिशन टेट ऑनलाइन बॅच। मित्रांनो, आपल्या या ऑनलाइन बॅचमध्ये टेट परीक्षेची जी परिपूर्ण तयारी आहे ते करून घेतला जाईल। मित्रांनो, आपल्या या बॅचचं जर वैशिष्ट्य म्हणायचं असेल तर या बॅचमध्ये तुम्हाला दररोजचे 5 लेक्चर घेतला जाईल। त्याचबरोबर दररोज ही जी लेक्चर आहे सकाळी 8 वाजता आपले स्वतःचं ॲप्लिकेशन आहे त्यावरती अपडेट केला जाईल आणि ही जे लेक्चर आहे ते तुम्हाला तुमचा वेळेनुसार किंवा सोयीनुसार देखील बघता येईल। मित्रांनो, त्याचबरोबर ही जे लेक्चर आहे हे वारंवार किंवा रिवाइज करूनही बघता येईल। आणि दुसरा जर वैशिष्ट्य म्हणायचं असेल तर आपला या बॅचमध्ये तुम्हाला हस्तलिखित नोट्स पण देखील मिळतील। त्याचबरोबर संपूर्ण जे सिलेबस आहे ते कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याकडून 2 पेपर सिरीज पण घेतला जाईल। जर का तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचा 2999 रुपयाचा, मग त्याचा स्क्रीनशॉट तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव त्याच नंबरला व्हॉट्सअप करून द्यायचा। त्यानंतर आम्ही तुम्हाला देखील आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये जोडून घेऊ, आपले जे ॲप्लिकेशन आहे त्याचा लिंक देऊ, त्या लिंकवरून तुम्ही प्ले स्टोरमधून ही जी ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता। त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला सर्वचा सर्व जे लेक्चर आहे ते दिसतील। मित्रांनो, मी सरकार सर तुम्हाला या ऑनलाईन बॅचमध्ये इतिहास हा विषय शिकवणार। मित्रांनो, विषय कोणताही का असेना त्याचा जो व्याप्ती असतो तो खूप मोठी असतो, म्हणून आपल्यासमोर 3 प्रश्न उद्भवतात। विषयमधला कोणता घटक याचा किंवा कोणता भाग याचा अभ्यास करावा, किती अभ्यास करावा आणि कशाप्रकारे अभ्यास करावा, हे महत्त्वाचे 3 प्रश्न येतात। सर्वात आधी कोणता भाग अभ्यास करावा, दुसरा किती अभ्यास करावा आणि कोणत्या प्रकारे करावा। हा जो महत्त्वाचा 3 प्रश्न जे आहे ते अति महत्त्वाचा आहे। या 3 प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला आला तर कोणताही परीक्षा असेना ते तुम्हाला सहजरित्या क्रॅक करता येईल। मित्रांनो, ही जे प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर मिळवायचं असेल तर 2017 साली झालेला जे प्रश्नपत्रिका आहे याचा जर का आपण चाळणा केला तर या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल। मित्रांनो, 2017 जे प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये मध्ययुगीन जे इतिहास आहे यामधला प्रश्न जास्तीत जास्त संख्येने विचारण्यात आला। आता मध्ययुगीन इतिहास जर म्हटला तर 2 प्रकार आहेत, एक भारतीय मध्ययुगीन इतिहास आणि दुसरा तो म्हणजे युरोपातील जे मध्ययुगीन इतिहास आहेत। भारतातील जो मध्ययुगीन इतिहास आहे तो इसवी सन पूर्व 9वे शतक ते 18वे शतक हा काळ मानला जातो आणि जो युरोपातील जो मध्ययुगीन इतिहास आहे तो इसवी सन पूर्व 5वे ते 15 हा जो शतक आहे हे काळ मानला जातो। तर मित्रांनो, यापैकी तुम्हाला भारताचा जो मध्ययुगीन इतिहास आहे यावरती जास्तीत जास्त संख्येने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, म्हणून आपल्याला भारतीय जे मध्ययुगीन इतिहास आहे त्यामधला प्रश्न किंवा ती जे भाग आहे ते घटक आपल्याला जास्तीत जास्त संख्येने अभ्यास करावा लागेल किंवा त्या घटकातील सराव आपल्याला जास्त करावा लागेल। कारण की विषयाची जो कोणताही विषय असो इतिहास हा विषय जर धरलं तर आयुष्यभर जर का मी तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही आयुष्यभर शिकले तरी ही ना संपणारी विषय आहेत, म्हणून आपल्याला ढोंबड मनाने नाही तर पद्धतशीर आणि रीतसर अभ्यास करायचा आहे। यासाठी आपल्याला मागचा जो पेपर आहे त्याचा जर ॲनालिसिस केला तरच आपल्याला कळतील की आपल्याला नेमकं कोणता अभ्यास करायचा आहे। दुसरा एक महत्त्वाचा बाब तो म्हणजे मित्रो, इतिहास हा विषयापैकी परीक्षेमध्ये म्हणजे टेट परीक्षेमध्ये झालेला 2017 साली जे झालेला पेपर आहे त्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये जर का आपण ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये 4 ते 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे, म्हणजे फार जास्त प्रश्न यामधून विचारण्यात आलेला नाही। म्हणून खूप जर वेळ तुम्ही या विषयावर दिलं तर तुमचा जो अभ्यास आहे किंवा तुमचा जो स्कोरिंग आहे तो कमी होणार आहे, म्हणून मोजके अभ्यास करायचा, पद्धतशीर अभ्यास करायचा आणि ही सर्व जे बाब आहेत या सर्व बाबी तुम्हाला मी आपला जे ऑनलाईन मिशन टेट ऑनलाईन सिरीज आहे यामध्ये किंवा मिशन ऑनलाईन क्लास आहे यामध्ये तुम्हाला मी शिकवणार आहेत। चला तर मित्रांनो, आजचं आपण हे जे लेक्चर आहे ते सुरू करूया।
ज्या कोणी मित्राला आपला या ऑनलाईन बॅचचा बॅचमध्ये जॉईन करायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. मित्रो बघा, माझा हातात 2017 साली झालेल्या टेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा संच आहेत, ते जर आपण बघितलं. बघा, पहिला एक प्रश्न आहे, हुमायूचा मकबरा कुठे स्थित आहे. बघा मित्रो, हा जो प्रश्न आहे हा मध्ययुगीन इतिहासातील प्रश्न आहेत आणि तिथं तुम्हाला 4 ऑप्शन दिलेला होता. या ऑप्शन नंबर 1 मुंबई, दुसऱ्यामध्ये बुरहानपूर, तिसऱ्यामध्ये आग्रा आणि चौथ्या ऑप्शनमध्ये नवी दिल्ली. या प्रकारे 4 तुम्हाला ऑप्शन दिलेला होता आणि यापैकी नवी दिल्ली जे आहे हा ऑप्शन बरोबर होता. मित्रो, वेळ खूप जास्त घेणार नाही, मी फक्त तुम्हाला 2017 साली टेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला इतिहास प्रश्नपैकी जे प्रश्न महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार. त्यानंतर तुम्हाला कळतील की आपल्याला नेमकं इतिहास हा विषयाचा अभ्यास कोणत्या दिशेने आणि कोणता भाग करायचा आहे. दुसरा एक प्रश्न होता, प्राचीन ग्रीकमधला प्राचीन ग्रीकांचा मते काळ्या पित्तांचा अधिक्यामुळे रिकामी जागा असे होत. त्यानंतर एक प्रश्न होता, बाबरने रिकामी जागाला पराभूत करून भारतामध्ये मुघल सत्ताची स्थापना केली. हाही प्रश्न मध्ययुगीन इतिहासातील आहेत आणि ग्रीकमधला जो आहे प्रश्न तोही मध्ययुगीन इतिहासातील आहेत. तेही भारतीय जो मध्ययुगीन इतिहासातील जे भाग आहे त्यामधला प्रश्न आहेत. अजून एक प्रश्न होता, सम्राट अशोकचे पूर्वज कोण होते. हाही मध्ययुगीन इतिहासातील प्रश्न आहेत. मित्रो, मी जास्त फार तुमच्याकडून वेळ घेणार नाही कारण की आजचा डेमो लेक्चर आहे. आपण क्लासमध्ये या सर्व घटक किंवा सर्व बाबींचा विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर एक प्रश्न होता, जहांगीरचा उत्तराधिकारी कोण होते. मित्रो, मी जे प्रश्न वाचून राहिलेलो ह्या सर्वचा सर्व प्रश्न ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मध्ययुगीन भारतीय मध्ययुगीन इतिहासातील जे प्रश्न आहे ते किती महत्त्वपूर्ण आहेत आपल्या टेट परीक्षेसाठी. त्यानंतर ताजमहल हा रिकामी जगाचा सत्तेदरम्यान बांधला गेलेला आहे, हाही प्रश्न मागील टेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये सर्वप्रथम कशाची लागवड केली होती. नेक्स्ट प्रश्न, महावीर हे रिकामी जगा या धर्माशी संबंधित आहेत. त्यानंतर एक प्रश्न, किती वेद लिहिले गेलेला आहेत. त्यानंतर भारतामध्ये मुघल सत्ता स्थापित करणारा शासक कोण होता. याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला मागील टेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे देखील. त्यानंतर भारतामधील अंतिम मुघल शासक कोण होते. नेक्स्ट, सम्राट अशोक हे रिकामी जगाचा राजवंशातील शासक होते. त्यानंतर कोणता मुघल सम्राटने शिवाजी राजांना घरांमध्ये कोंडून ठेवले होते, या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. यापैकीही अजून काही प्रश्न आहेत जे की तुम्हाला इतिहास या विषयामधला विचारण्यात आलेला होता. मित्रो, एकंदरीत जर का आपण मी आता सांगितलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की मध्ययुगीन जे इतिहास आहेत त्यामध्येही मुघल जे शासक होते किंवा मुघल सत्तांचा जो उदय आहे यावरती जास्तीत जास्त भर दिले गेलेला आहेत. आणि ही जे सर्व आता मी जे वाचून दाखवलो तुम्हाला प्रश्न, या सर्वचा सर्व प्रश्न मागील टेटमध्ये विचारण्यात आलेले आहेत. म्हणून जर आपण घटकवाईज याचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला मध्ययुगीन भारतीय इतिहासापैकी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये भारत आणि जग, प्रादेशिक सत्तांचा उदय हाही घटक महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक व सांस्कृतिक जीवन हाही घटक खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर दिल्लीचे सुलतानशाही, विजयनगर व बहुमनी राज्य. मित्रो, मी आता जे वाचून दाखवून राहिलेला बरेचसे विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतील की सर जे घटक घेऊन राहिलेले तुम्ही, या सर्वचा सर्व घटक कक्षा आपले जे इयत्ता 7वी आहे त्या पुस्तकामधला आहेत. हो, तुमचे एकदम जो अनुमान आहे तो बरोबर आहेत. परंतु मित्रो, कक्षा 7वीमधलाच पुस्तक वाचून चालणार नाहीत कारण की याच घटकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. परंतु त्याची जी व्याप्ती आहे ते आपल्याला वाढवा लागेल, तरच आपण परिपूर्ण म्हणजे जेवढे प्रश्न आपल्याला विचारतील इतिहास या विषयापैकी त्या सर्वचा सर्व प्रश्नांचं उत्तर आपण देऊ शकणार तिथं. दुसरं एक गोष्ट मित्रो, की ही जे टेट परीक्षा आहे ते 200 मार्काचं असतात आणि या 200 मार्कामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 120 मिनिटाचा वेळ मिळतो. मग विचार करा की किती कमी वेळ तुम्हाला एक प्रश्नासाठी मिळत असतील आणि या कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला त्या सर्वचा सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो, तेव्हाच जाऊन आपला कुठं स्कोरिंग होतील. आणि इतिहास असेल का, भूगोल, मराठी हे जे विषय आहे हे स्कोरिंगचे विषय आहेत आणि याला कोणत्या सोप्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल या सर्व गोष्टी
आपला जे मिशन ऑनलाइन टेट जे क्लास आहेत यामध्ये तुम्हाला शिकवण्यात येईल। तर मित्रों मी आता सांगितले आहेत काही घटक, अजून त्यामध्ये धार्मिक समन्वय, मुगल सत्तेची स्थापना व विस्तार, मुगल सत्तेचा विस्तार, नव्या सत्तांची केंद्र, मुगलकालीन समाज जीवन, ही जे सर्व घटक आहेत, मुगलांशी संघर्ष, स्वराज्याचा कारभार, मराठांचा स्वतंत्र संग्राम, मराठी सत्तेचा विस्तार, पानिपतचे तिसरे युद्ध, मराठी सत्तेचा आधारस्तंभ, या सर्व जे घटक आहेत या घटकावरती आपल्याला फोकस करावा लागेल। नुसते आपल्याला इयत्ता सातवीचा पुस्तक वाचून चालणार नाहीत, त्याचा जो व्याप्ती आहे ते वाढवा लागेल, आणि ही सर्वचा सर्व आपण मिशन टीटी ऑनलाईन क्लास यामध्ये घेणार आहोत। मित्र जास्त फार विचार न करता ज्या कोणत्याही मित्राला वाटत असेल की रहमान पठाण सर यांचा मार्गदर्शन आणि YP अकॅडमी यामधला सर्व शिक्षकांचा मार्गदर्शन आपल्याला लाभला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त स्कोर घेऊन ही जे TAT टेट जे परीक्षा आहे ते उत्तीर्ण व्हायला पाहिजे। त्या मित्रांनी जास्त विचार न करता स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती 2999 रुपये पे करायचा आणि त्याचा स्क्रीनशॉट तुमचं नाव त्याच नंबरला व्हॉट्सअप करून द्यायचा। मित्रो या व्यतिरिक्त तुम्हाला जे टेट परीक्षा आहे यामध्ये नागरिकशास्त्र या विषयांचाही प्रश्न खूप जास्तीत जास्त संख्येने विचारण्यात आलेला आहेत। हे जे विषय आहे हे देखील मी तुम्हाला घेणार आहोत। यामध्ये नागरिकशास्त्र जर विषय बघितलं तर यामध्ये भारताचे संविधान, दुसरा मूलभूत हक्क व कर्तव्य, ठीक आहे। मग संविधानाचे उद्देशिका, ही जे सर्व घटक आहेत या सर्व घटकांवर बरेचसे प्रश्न तुम्हाला मागील टेट जे की 2017 साली झालेला आहेत यामध्ये विचारण्यात आलेला आहेत। या सर्वचा सर्व घटक या बाबतीत आपण जे अभ्यास परिपूर्ण तयारी आपला मिशन TAT ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला तुमच्याकडून तयारी करून घेतला जाईल। मी सुरुवातीला सांगितलं की जे संपूर्ण सिलेबस आहे त्या कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याकडून 2 पेपर सिरीज पण आम्ही सोडून घेणार आहोत। त्याचबरोबर जे संघशासन आहेत, कार्यकारी मंडळ, या सर्व घटकावर तुम्हाला जास्तीत जास्त जे मागच्या टेट परीक्षा आहे त्यामध्ये विचारण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आहेत राज्यसभा, लोकसभा, ठीक आहे। मग बरेचसे जे घटक आहे न्यायपालिका, या सर्वचा सर्व घटकावर बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत। आणि या व्यतिरिक्त मित्रों जर का आपण मागील जे टेट परीक्षा आहे याचा जर ॲनालिसिस विस्तृतपणे किंवा थोडा खोल केलं तर आपल्याला लक्षात येईल आधुनिक भारताचा जो इतिहास आहे यावरतीही बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि त्यामधला जो पुस्तक आणि त्याचा लेखक या जो घटक आहेत यावर जास्त भर देण्यात आलेला आहेत। मित्र आजचा डेमो लेक्चर आहेत म्हणून आपण जास्त फार काही घेणार नाहीत। या सर्व घटक किंवा सर्व जे चर्चा आहेत ते आपण मिशन TAT ऑनलाईन बॅच यामध्ये तुम्हाला परिपूर्ण अभ्यास किंवा तुमच्याकडून परिपूर्ण जे सराव आहे ते करून घेतला जाईल। जर तुम्ही इच्छुक असाल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर 2999 रुपये म्हणजे की 3000 रुपये पे करायचा आणि त्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव याच नंबरला व्हॉट्सअप करून द्यायचा। मित्रो ही जे पे करण्यासाठी तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे या दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता, ठीक आहे। बरेचसे विद्यार्थी मित्र फोन करतात की सर माझ्याकडे गुगल पे किंवा फोनपे या ऑप्शन नाही आहेत, तर त्या मित्रांना मी सांगू इच्छितो की इतर जे तुमचे बांधव असतील त्यांचा मोबाईलवरूनही तुम्ही पे करू शकता, मात्र त्याचा जो स्क्रीनशॉट आहे ते तुमचा मोबाईल किंवा तुमचा व्हॉट्सअपवरून आम्हाला पाठवून द्या। आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला जोडून घेऊ, मग आपला स्वतःचा ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनचा लिंक आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करू, त्या लिंकवरून तुम्हाला ते ॲप्लिकेशन प्ले स्टोरमधून डाउनलोड करायचं आहे, त्यानंतर तिथे ॲक्सेस दिल्यानंतर तुम्हाला सर्वचा सर्व लेक्चर दिसतील। तर मित्रो वेळ वाया न घालता लवकरात लवकर आमच्याशी कनेक्ट व्हा। धन्यवाद।